देशात लोकसभेचं बिगुल वाजले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने 400 जागांचा नारा दिलाय. यासाठी आता भाजप कामालाही लागलीये. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महत्वाचा रोल असणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा थेटपणे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत नाही, परंतु रणनीती ही भाजपलाच अधिकाधिक मतदान मिळवून देण्याची असते. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू असल्याचं मानलं जातं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सलग 3 वेळेस देशाचे पंतप्रधान झालेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास त्यांची बरोबरी ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत होईल. त्यासाठी संघ आणि परिवारातील तब्बल 36 संघटना या आता कामाला लागल्यात. आणि या संघटना नेमकं काय काय काम करणार आहेत, तसंच संघाची भाजपला म्हणजेच अर्थात मोदींना कशी मदत होणार आहे, जाणून घेऊयात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देशभरात मोठं जाळ आहे. भाजपचा प्रभाव नसलेल्या भागातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे काम करतात. देशभरात पसरलेल्या शाखांमधील स्वयंसेवकाने भाजपला तिसऱ्यांदा सत्ता मिळवून देण्यासाठी आता कंबर कसलीये. तर संघ परिवाराशी निगडीत 36 संघटना या भाजपसाठी अप्रत्यक्षपणे प्रचार करणार आहेत. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, सेवा भारती, हिंदू स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय मुस्लिम मंच आणि सहकार भारती अशा प्रमुख संघटना आहेत. तर या संघटना मतदानाबाबत जनजागृती करणार आहेत. तर या प्रचारादरम्यान संघ परिवारातील संघटना या भाजप सत्तेत आल्यापासून मागच्या 10 वर्षात झालेले महत्वाचे निर्णय जनजागृती करून सांगणार आहेत. त्यामध्ये राम मंदिर, 370 हटवणं आणि CAA तसंच देशासाठी भाजप का महत्वाचं आहे हे मतदारांना पटवून देणार आहेत. त्यात अनेक राष्ट्रीय मुद्दे असणार आहेत आणि त्यासाठी देशभरात मंदिरांमध्ये मेळावे सुद्धा घेतले जाणार आहेत. तसंच आता एप्रिल महिन्यात गुढीपाडवा आहे आणि त्याचा उपयोग सुद्धा या प्रचारासाठी करून घेतला जाणार आहे. प्रत्येक पक्षाची एक वोट बँक असते, तशीच भाजपला मानणारी सुद्धा एक वोट बँक आहे. भाजपशी निगडीत संघटनांची मतं आहेत. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील 36 संघटनांच्या बैठका झाल्यात. जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर या बैठका पार पडल्या. त्यात या संघटनांना मानणाऱ्या मतदारांचं मतदान सकाळी 11 पर्यंत घडवून आणायचे. स्वयंसेवक संघाच्या अनेक रणनीती असतात. कधी त्या एकदम छुप्या असतात, तर कधी त्या फक्त पदाधिकाऱ्यांनाच माहिती असतात आणि त्यातील काहीच रणनीती या बाहेर येतात. तर मंडळी, यांसारख्याच विषयांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.